दूधसंघाच्या टेम्पोवर क्लीनर म्हणून काम करणाऱ्या यशवंत मेणे यानं मुगडेवाडी इथल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता। ही घटना 8 फेब्रुवारी 2015 घडली होती। या प्रकरणी मेणे याच्या विरोधात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश MB तिडके यांच्या न्यायालयात खटला सुरू होता। न्यायालयानं आज आरोपी मेणे याला 5 वर्ष सक्तमजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। पन्हाळा तालुक्यातील एका दूध संघाच्या टेम्पोवर संगमेश्वर इथला यशवंत मेणे हा क्लीनर म्हणून काम करत होता। गावोगावी जाऊन दूध संकलन करणाऱ्या मेणे यानं 8 फेब्रुवारी 2015 मुगडेवाडी गावात गल्लीत खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता। ही मुलगी रडत घरी गेली। या घटनेबाबत तिनं घरच्यांना माहिती दिली। त्यांनी यशवंत मेणे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी मेणे यानं पलायन केलं होतं। या प्रकाराबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी पन्हाळा पोलिसात तक्रार दिली होती। त्यानुसार यशवंत मेणे याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला। त्याला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश MB तिडके यांच्या न्यायालयात सुरू होती। विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी या खटल्यात 7 साक्षीदार तपासले। फिर्यादी पीडित मुलगी आणि इतरांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या। साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य मानून न्यायालयानं यशवंत मेणे याला दोषी ठरवत 5 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। हा टेम्पो घेऊन एका गावात गेला, त्यावेळी फिर्यादींची लहान मुलगी 9 वर्षाची बोळात खेळत होती। त्यावेळी ती एकटी खेळत असलेल्याचा फायदा घेऊन तो आरोपी तिच्याजवळ गेला आणि तिच्या अंगाला स्पर्श वगैरे करून तिचा लैंगिक अत्याचार केला आणि त्या अनुषंगानं कंप्लेंट फाईल झाली। त्यामध्ये आम्ही सरकार पक्षातर्फे 7 साक्षीदार तपासले। ते सर्व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने आरोपीस 5 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा दिली। या खटल्यात विशेष सरकारी वकील कुलकर्णी यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना जगताप, हवालदार सागर माने, माधवी खोडके यांचं सहकार्य लाभलंय।